ಕನ್ನಡ ನಾಡಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ನವಿತಾ ಜೈನ್. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸದ್ಯಕ್ಕಿಲ್ಲ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರ ಬದಲಾವಣೆ. ಸಿಎಂ ಆಗಿಯೇ ಮುಂದುವರಿತಾರೆ ಬಿಎಸ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರು. ರಾಜ್ಯ ಬಿಜೆಪಿ ಉಸ್ತುವಾರಿ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಸ್ಪಷ್ಟನೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಕೂಡ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರ ಬದಲಾವಣೆ ಆಗುತ್ತೆ, ಸಿಎಂ ಕುರ್ಚಿ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ, ಸಿಎಂ ಅವರನ್ನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತುಗಳಿಗೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಕೂಡ ಈಗ ಸ್ಪಷ್ಟನೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲೂ ಸಿಎಂ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರನ್ನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಬಿಎಸ್ವೈ ಸಮರ್ಥವಾಗಿ ಆಡಳಿತ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಂಪುಟ ವಿಸ್ತರಣೆ ಬಗ್ಗೆಯೂ ಬಿಎಸ್ವೈ ನಿರ್ಧರಿಸುತ್ತಾರೆ. ಸಂಪುಟ ವಿಸ್ತರಣೆ ಬಗ್ಗೆ ಹೈಕಮಾಂಡ್ನ ಯಾವುದೇ ಹಸ್ತಕ್ಷೇಪ ಇಲ್ಲ. ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಬಿವೈ ವಿಜಯೇಂದ್ರ ಅವರ ಹಸ್ತಕ್ಷೇಪವೂ ಇಲ್ಲ. ಬಿಜೆಪಿಯ ಜೊತೆಗೆ ಜೆಡಿಎಸ್ ವಿಲೀನವೂ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದರ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಸ್ಪಷ್ಟತೆಯನ್ನ ಈಗ ಬಿಜೆಪಿ ಈಗ ನೀಡ್ತಾ ಇದೆ. ಬಿಜೆಪಿ ಜೆಡಿಎಸ್ ವಿಲೀನ ಪ್ರಸ್ತಾಪವನ್ನ ಹೈಕಮಾಂಡ್ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿಲ್ಲ. ನ್ಯೂಸ್ 18 ಕನ್ನಡಕ್ಕೆ ರಾಜ್ಯ ಬಿಜೆಪಿ ಉಸ್ತುವಾರಿ ಆಗಿರುವ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏನೋ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬದಲಾವಣೆ ಆಗುತ್ತೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ ಮೈತ್ರಿ ಆಗುತ್ತೆ, ವಿಲೀನ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನುವಂತಹ ಬಹಳಷ್ಟು ಚರ್ಚೆಗಳಾಗ್ತಿದ್ದಾವೆ. ಈ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಿಜೆಪಿಯ ಕರ್ನಾಟಕ ಉಸ್ತುವಾರಿ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ನ್ಯೂಸ್ 18 ಜೊತೆ ಇದ್ದರೆ. ಜಿ ಉದರ್ ಬಹುತ್ ಕುಚ್ ಬಾತ್ಚೀತ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ, ಪಹಲಿ ಬಾತ್ ಸಿಎಂ ಕಾ ಚೇಂಜ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಐಸಾ ಕರ್ಕೆ, ಇಸ್ ಇಟ್ ಟ್ರೂತ್? देखिए, मैं कितनी बार बता दिया कि येदियुरप्पा जी मुख्यमंत्री हैं और रहेंगे. ही इज़ डूइंग वेरी गुड वर्क और सभी के लिए, गरीबों के लिए, युवाओं के लिए अच्छा काम कर रहे हैं और तो वो रहेंगे. पार्टी के सीनियर नेता भी हैं. हाँ, हमारी प्राथमिकता यह जरूर है कि जिस क्षेत्र में भारतीय बीजेपी कमज़ोर है उस क्षेत्र में संगठन और मजबूत बने और हर बूथ पे बीजेपी सशक्त हो, ये हम कोशिश करेंगे. आप येदियुरप्पा को समर्थन कर रहा है बट बीजेपी लीडर से ऐसा बातचीत चल रहा है, मतलब गासिप हो रहा है इसमें सीएम चेंज होने का? गासिप का कोई जवाब नहीं होता. कोई भी गासिप का जो होता है इसका कोई जवाब होता नहीं है. जो स्थिति है जो मैंने आपको बता दिया है. आजकल और एक गासिप है, गासिप मतलब बातचीत हो रहा है जेडीएस और बीजेपी विलीन हो सकता है, मर्जर हो सकता है ऐसा करके. जेडीएस का नेता कुमार स्वामी का मूवमेंट भी ऐसा तरह है जिसको पुष्टि देता है. देखिए, एक काल्पनिक प्रश्न है और काल्पनिक प्रश्नों का ऐसा जवाब नहीं दिया जा सकता है. बीजेपी सबसे बड़ी पार्टी है, वहाँ पर सरकार में है, हम अपने दम पर चुनाव लड़ेंगे. आजकल जेडीएस का मूवमेंट है ना, वो बीजेपी का फेवर में है, वो लगातार कांग्रेस के ऊपर बयास कर रहा है. कि एक समय में जेडीएस कांग्रेस की पार्टी थी, अलायंस में थी, दोनों अलायंस करके सरकार में थे और उनके डिप्टी स्पीकर को उठा करके मैन हैंडल करके ले जाना, ये तो कांग्रेस का चरित्र रहा है. सदैव हम सबका सम्मान करते हैं जी. अब येदियुरप्पा उनका गवर्नमेंट को समर्थन कर रहा है बट उधर क्या एडमिनिस्ट्रेशन लैप्स है ऐसा करके बहुत चर्चा है. विजयेंद्र का मतलब येदियुरप्पा का बेटा, उनका इंटरफेरेंस ज़्यादा ऐसे अपना बीजेपी का नेता बोल रहा है. नहीं ऐसा कोई नहीं, ना कोई इंटरफेरेंस है ना कोई बीजेपी किसी भी नेता ने नहीं बोला है. वो पार्टी को वाइस प्रेसिडेंट अपना काम कर रहे हैं. लास्ट में कैबिनेट रिशफल नहीं तो विस्तरण के बारे में बहुत दिन से ढीला हो रहा है, क्यों? मतलब 17 विधायक इस्तीफा दे के अपनों बीजेपी को सरकार बनाने के लिए कोशिश किया, सैक्रिफाइस किया बट उनको नहीं मिल रहा है बर्थ. मैंने कहा ना, ये मुख्यमंत्री का प्रोरोगेटिव है, मुख्यमंत्री का अधिकार है. दिस इज सीएम हु विल डिसाइड कौन मंत्री बनेगा, कब बनेगा. हाँ, जरूर केंद्र से हम विचार विमर्श करके वो एक्सपेंशन करेंगे, लेकिन सीएम इज कमिंग टू नो इज ट्राइंग टू कम टू दिल्ली बट हाई कमांड इज नॉट अलोइंग टू कम टू दिल्ली. वेट फॉर सम टाइम. थैंक यू. ಇಷ್ಟು ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಮಾತುಗಳು. ಕ್ಯಾಮರಾ ಪರ್ಸನ್ ಕಾರ್ತಿಕ್ ಜೊತೆ ಧರಣೀಶ್ ಬುಗಿನ್ಕೆರೆ, ನ್ಯೂಸ್ 18 ಕನ್ನಡ, ನವದೆಹಲಿ.